नमस्कार मित्रांनो, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणामधील वाक्य संश्लेषण किंवा वाक्य संकलन हा भाग पाहणार आहे। वाक्य संश्लेषण म्हणजे काय? तर एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवल वाक्य दिली असता ती एकत्र करून त्याचे एक वाक्य बनविणे, यालाच वाक्य संश्लेषण असे म्हणतात। थोडक्यात वाक्य संश्लेषण म्हणजे काय? तर वेगवेगळ्या वाक्याला एकत्र करणे। उदाहरण पाहूया। राधा माझी ताई आहे, ती माझ्या जवळ आली, तिने मला गोष्ट सांगितली। या ठिकाणी तीन वाक्य आपल्याला दिलेली आहेत, या तीन वाक्याचं एकच वाक्य आपल्याला बनवायचं आहे। राधा माझी ताई आहे, ती माझ्या जवळ आली, तिने मला गोष्ट सांगितली, या तीन वाक्याचं एक वाक्य कसं बनवता येईल? तर माझ्या राधा ताईने जवळ येऊन मला गोष्ट सांगितली। अशा प्रकारे तीन वाक्याचं एक वाक्य आपण या ठिकाणी एकत्र केलेलं आहे, यालाच वाक्य संश्लेषण असं म्हटलं जाते। वाक्य संश्लेषणामध्ये आपण केवल वाक्य, मिश्र वाक्य व संयुक्त वाक्य हा भाग सविस्तरपणे अभ्यासणार आहोत। दोन किंवा अनेक केवल वाक्यांचे एक केवल वाक्य आपल्याला बनवता येते, दोन किंवा अनेक केवल वाक्यांचे एक मिश्र वाक्य आपल्याला बनवता येते, दोन किंवा अनेक केवल वाक्यांचे एक संयुक्त वाक्य आपल्याला बनवता येते। ते कसे बनवता येते ते पहा। दोन केवल वाक्य या ठिकाणी दिलेले आहे। पाऊस पडला, शेतकऱ्यांना आनंद झाला। या दोन वाक्याचे अगोदर आपण एक केवल वाक्य बनवूया। पाऊस पडल्यावर शेतकऱ्यांना आनंद झाला। याच वाक्याचे मिश्र वाक्य कसे बनवता येते ते पहा। जेव्हा पाऊस पडला तेव्हा शेतकऱ्यांना आनंद झाला। आणि संयुक्त वाक्य कसे बनवता येईल? पाऊस पडला आणि शेतकऱ्यांना आनंद झाला। आताच आपण दोन केवल वाक्याचे केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य संश्लेषण करता येते हे पाहिलेलं आहे। आता आपण वाक्य संश्लेषण करतानाचे नियम पाहू। पहा, या ठिकाणी नियम दिलेले आहे। पहिला नियम आहे, सर्व वाक्यांमधून कोणत्या तरी एखाद्या वाक्याचे क्रियापद मुख्य क्रिया म्हणून वेगळे काढावे। इतर वाक्याच्या क्रियापदाचे धातू साधिते, नामे, विशेषणे किंवा क्रिया विशेषणांमध्ये बदल करून घ्यावा। आवश्यकतेनुसार प्रत्यय आणि उपसर्गाचा वापर करून नवीन शब्द तयार करावे। योग्य त्या ठिकाणी प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा। हे नियम केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य बनविताना आपल्याला याचा उपयोग होतो। पुन्हा एक उदाहरण पाहूया। सायंकाळचे 6 वाजले होते, शिपायाने शाळा बंद केली, शिपाई घरी गेला। या तीन वाक्याचं वाक्य संश्लेषण कसं करता येईल ते पहा। सायंकाळी 6 वाजता शिपाई शाळा बंद करून घरी गेला। याच केवल वाक्यांचे मिश्र व संयुक्त वाक्यात रूपांतर आपल्याला करता येते। मिश्र वाक्याचे केवल व संयुक्त वाक्यात रूपांतर आपल्याला करता येते आणि संयुक्त वाक्याचे केवल
व मिश्र वाक्यात आपल्याला रूपांतर करता येते. म्हणजेच कोणत्याही वाक्याचे कोणत्याही वाक्यात आपल्याला रूपांतर करता येते. एक उदाहरण पाहूया. एक परिच्छेद या ठिकाणी दिलेला आहे. या परिच्छेदाचे आपल्याला वाक्य संश्लेषण करायचे आहे. सकाळी 9 वाजताची वेळ होती. मी ऑफिसमध्ये जायच्या तयारीत होतो. इतक्यात मला फोन आला. तो फोन ताईचा होता. ताई फोनवर म्हणाली, ताबडतोब पुण्याला ये. या परिच्छेदाचे आपल्याला वाक्य संश्लेषण कसे करता येईल ते पहा. सकाळी 9 वाजता मी ऑफिसमध्ये जायच्या तयारीत असताना ताईने मला ताबडतोब पुण्याला येण्याबद्दल फोन केला. आतापर्यंत आपण वाक्य संश्लेषण म्हणजे काय, वाक्य संश्लेषण करतानाचे नियम आणि विविध उदाहरणे पाहिली. आता आपण केवळ वाक्य म्हणजे काय ते पाहू. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवळ वाक्य असे म्हणतात. केवळ वाक्यालाच शुद्ध वाक्य किंवा साधे वाक्य असेही म्हणतात. थोडक्यात केवळ वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, केवळ वाक्यात एकच विधान असते किंवा एकच मुख्य क्रिया असते. केवळ वाक्य हे विधानार्थी, आज्ञार्थी, प्रश्नार्थी, होकारार्थी, नकारार्थी असू शकते. केवळ वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते हे आपण पाहिलेलं आहे. केवळ वाक्य करीत असताना क्रियापदाला च असताना ऊन, ऊनही, होऊन, वर, मुळे, साठी, करिता इत्यादी प्रत्यय जोडले जातात. केवळ वाक्य, शुद्ध वाक्य किंवा साधे वाक्याची आपण उदाहरणे पाहूया. पहिलं उदाहरण पहा, दीपकला व्याकरण खूप आवडते. या वाक्यात दीपक हे उद्देश आहे. कारण ज्याच्याविषयी आपण बोलतो त्याला उद्देश म्हणतात. म्हणून उद्देश दीपक हे आहे. तर व्याकरण आवडते हे विधेय आहे. कारण उद्देशाविषयी जे बोलतो त्याला विधेय असे म्हणतात. आणि म्हणून या वाक्यामध्ये दीपक हे उद्देश आहे तर व्याकरण आवडते हे विधेय आहे. दुसरं उदाहरण पाहूया. मेघा परीक्षेत पास झाली. पोहणे हा चांगला व्यायाम आहे. तानाजी लढता लढता मेला. संगीता काल आजारी होती. या सर्व वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय आहे. आणि म्हणून ही सर्व वाक्य केवळ वाक्याची उदाहरणे आहेत. आता एखादं वाक्य हे केवळ वाक्य आहे हे नेमकं ओळखायचं कसं किंवा बनवायचं कसं हे आपण या ठिकाणी पाहू. केवळ वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते. केवळ वाक्यात एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते. यावरून आपण केवळ वाक्य ओळखू शकतो. केवळ वाक्य बनवताना पहा, पुढचा नियम दिलेला आहे. 2 किंवा अधिक वाक्य असेल तर शेवटचे क्रियापद कायम ठेवून इतर क्रियापदाला च, मुळे, वर, करिता, ऊन, ऊनही, होऊन इत्यादी प्रत्यय जोडावे. म्हणजेच केवळ वाक्य करताना आपल्याला प्रत्ययांचा वापर करावा लागतो. मिश्र वाक्य म्हणजे काय? तर एक प्रधान वाक्य व एक गौण वाक्य यांना
गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते त्यास मिश्र वाक्य म्हणतात. मिश्र वाक्याची दुसरी व्याख्या पाहू. ज्या वाक्यात एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य असतात व ती वाक्ये गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. थोडक्यात, मिश्र वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य असतात. त्यापैकी एक प्रधान वाक्य असते तर दुसरे गौण वाक्य असते. मिश्र वाक्यातील प्रधान वाक्य हे अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असते, म्हणून त्याला प्रधान वाक्य किंवा मुख्य वाक्य म्हणतात. मिश्र वाक्यातील इतर केवल वाक्ये अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात, ती प्रधान वाक्यावर अवलंबून असतात. प्रधान वाक्य, गौण वाक्य आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय यांनी मिळून मिश्र वाक्य बनते. मिश्र वाक्याची काही उदाहरणे आपण पाहूया. पहिलं उदाहरण आहे, सर म्हणाले की सर्वांनी स्नेह संमेलनाची तयारी करा. या वाक्यात सर म्हणाले हे प्रधान वाक्य आहे, म्हणजे मुख्य वाक्य आहे. तर सर्वांनी स्नेह संमेलनाची तयारी करा हे गौण वाक्य आहे, कारण हे सर म्हणाले या प्रधान वाक्यावर अवलंबून आहे. आणि ही दोन्ही वाक्य या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले आहे. म्हणून सर म्हणाले की सर्वांनी स्नेह संमेलनाची तयारी करा हे वाक्य मिश्र वाक्य आहे. मिश्र वाक्याची अजून काही उदाहरणे आपण पाहूया. जे चकाकते ते सोने नसते. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मोर नाचू लागतो. जो आवडतो सर्वांना तो आवडतो देवाला. नोकरी मिळावी म्हणून विलास मुंबईला गेला. हे सर्व वाक्य मिश्र वाक्य आहेत. आता मिश्र वाक्य नेमकं ओळखायचं कसं किंवा बनवायचं कसं याविषयी आपण माहिती पाहू. मिश्र वाक्यात एकच प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य असते. गौण वाक्य हे नेहमी प्रधान वाक्यावर अवलंबून असते. प्रधान वाक्य व गौण वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असते. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय ही चार प्रकारची असतात. त्यामध्ये स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय, त्यामध्ये की, म्हणून, म्हणजे. कारणबोधक उभयान्वयी अव्यय, कारण, का, की, कारण की. उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय, म्हणून, यास्तव. संकेतबोधक उभयान्वयी अव्यय, जर तर, म्हणजे, की. ही गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय जोडली जातात. या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यया व्यतिरिक्त जोडीची उभयान्वयी अव्यय सुद्धा जोडली जातात. त्यामध्ये जर तर, जसे तसे, जेव्हा तेव्हा, जरी तरी, जे ते, जो तो, जसा तसा, जेथे तेथे, ज्याला त्याला, ज्याचा त्याचा, जितका तितका, ज्याने त्याने, ज्यामुळे त्यामुळे, या जोडीच्या उभयान्वयी अव्ययांचा समावेश होतो. थोडक्यात, मिश्र वाक्य बनविताना गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांचा किंवा जोडीच्या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो. संयुक्त वाक्य म्हणजे काय? दोन केवल वाक्ये
प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोड वाक्य तयार होते त्यास संयुक्त वाक्य म्हणतात. संयुक्त वाक्याची दुसरी व्याख्या पाहूया. ज्या वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य असतात व ती वाक्ये प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. संयुक्त वाक्यात दोन्ही केवल वाक्ये ही प्रधान म्हणजेच मुख्य वाक्य असतात कारण ती एकमेकांवर अवलंबून असतात. संयुक्त वाक्यामध्ये दोन्ही वाक्य ही प्रधान वाक्य असतात, त्याचबरोबर प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असते, यांनी मिळून संयुक्त वाक्य बनते. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, केवळ मिश्र आणि संयुक्त वाक्य ओळखताना आपण क्रियापदावरून सुद्धा ओळखू शकतो. केवळ वाक्यामध्ये एकच क्रियापद असते, मिश्र वाक्यामध्ये दोन क्रियापदे असतात आणि संयुक्त वाक्यामध्ये सुद्धा दोन क्रियापदे असतात. संयुक्त वाक्याची उदाहरणे आपण पाहूया. दिनेश सकाळी उठतो आणि व्यायाम करतो. या वाक्यात दिनेश सकाळी उठतो हे पहिले प्रधान वाक्य आहे आणि व्यायाम करतो हे दुसरे प्रधान वाक्य आहे. या दोन प्रधान वाक्यांना आणि या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहे म्हणून हे वाक्य संयुक्त वाक्य आहे. संयुक्त वाक्याची उदाहरणे पाहूया. तू अभ्यास कर किंवा खेळायला जा. त्याने अनेक पुण्य केले पण डॉक्टर त्याला वाचवू शकले नाही. त्याने अनेक पुण्य केले म्हणून डॉक्टरांना त्याला वाचविण्यात यश मिळाले. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. ही सर्व वाक्य संयुक्त वाक्य आहेत. संयुक्त वाक्य नेमकं ओळखायचं कसं किंवा बनवायचं कसं याविषयीचे काही नियम दिलेले आहेत. संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य असतात. ही केवल वाक्य एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे ती प्रधान वाक्य असतात. ही केवल वाक्य किंवा प्रधान वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय कोणती आहेत? त्यामध्ये समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये आणि व अन शिवाय याचा समावेश होतो. विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये अथवा किंवा की. न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये पण परंतु परी आणि परिणाम बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये म्हणून सबब यांचा समावेश होतो. ही प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय संयुक्त वाक्य करताना वापरली जातात. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असेल किंवा गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असेल याविषयीचा सविस्तर भाग उभयान्वयी अव्यय या भागामध्ये दिलेला आहे. आता आपण संयुक्त वाक्यांचे प्रकार पाहू. संयुक्त वाक्यांच्या संयोगावरून त्याचे तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार केवल संयुक्त वाक्य. दोन किंवा अधिक केवल वाक्य एकत्र येऊन तयार होणाऱ्या संयुक्त वाक्याला केवल संयुक्त वाक्य असे म्हणतात. या वाक्यात प्रधानत्व सूचक अव्यय वापरल्यामुळे केवल वाक्य अधिक केवल वाक्य यांचा संयोग होऊन केवल संयुक्त वाक्य तयार होते. दुसरा प्रकार पाहू मिश्र संयुक्त वाक्य. दोन किंवा अधिक मिश्र वाक्य एकत्र येऊन तयार होणाऱ्या संयुक्त वाक्याला मिश्र संयुक्त वाक्य असे म्हणतात. या वाक्यात प्रधानत्व सूचक व गौणत्व सूचक अशी दोन्ही अव्यय वापरल्यामुळे मिश्र वाक्य
अधिक मिश्र वाक्य याचा संयोग होऊन मिश्र संयुक्त वाक्य तयार होते. तिसरा प्रकार केवल मिश्र संयुक्त वाक्य. एक किंवा अधिक केवल वाक्य आणि एक किंवा अधिक मिश्र वाक्य एकत्र येऊन तयार होणाऱ्या संयुक्त वाक्याला केवल मिश्र संयुक्त वाक्य असे म्हणतात. केवल संयुक्त वाक्य आणि मिश्र संयुक्त वाक्य या दोन्ही प्रकारची वाक्ये एकत्र येऊन केवल मिश्र संयुक्त वाक्य तयार होते. आता आपण केवल मिश्र व संयुक्त वाक्यांचे रूपांतर कशा पद्धतीने करता येईल याविषयीचा एक तक्ता अभ्यासू. या तक्त्यामध्ये सर्वप्रथम अनुक्रमांक दिलेले आहे, त्यानंतर क्रिया, त्यानंतर केवल वाक्यामध्ये कोणकोणत्या प्रत्ययाचा वापर केला जातो त्याविषयी माहिती दिलेली आहे, त्यानंतर मिश्र वाक्यामध्ये कोणकोणत्या गौणत्व सूचक किंवा जोडीच्या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो त्याविषयी माहिती दिलेली आहे, त्यानंतर संयुक्त वाक्यामध्ये कोणकोणत्या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो याविषयी माहिती दिलेली आहे, आणि शेवटी उदाहरण दिलेले आहे. सर्वप्रथम पहा, सर्वप्रथम एका पाठोपाठ दोन घटना घडल्यास केवल वाक्य करायचे असेल त्यावेळेस च किंवा वर या प्रत्ययाचा उपयोग केला जातो. एका पाठोपाठ दोन घटना घडल्यास मिश्र वाक्य तयार करत असताना जेव्हा तेव्हा या जोडीच्या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो, आणि एका पाठोपाठ दोन घटना घडल्यास संयुक्त वाक्य बनविताना आणि या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केला जातो. उदाहरण पहा, 5 वाजले शाळा सुटली. या ठिकाणी दोन आपल्याला केवल वाक्य दिलेली आहेत. या दोन केवल वाक्य चे आपल्याला एक केवल वाक्य करायचे असेल तर वर या प्रत्ययाचा उपयोग आपल्याला करता येईल. 5 वाजल्यावर शाळा सुटली, त्याचेच मिश्र वाक्य कसे होईल? जेव्हा 5 वाजले तेव्हा शाळा सुटली. आणि संयुक्त वाक्य कसे होईल? 5 वाजले आणि शाळा सुटली. पुढचा नियम पहा, एका मोठ्या क्रियेच्या दरम्यान छोटी क्रिया घडल्यास त्याचे केवल वाक्य करायचे असेल तर असताना या प्रत्ययाचा उपयोग आपल्याला करता येईल. मिश्र वाक्य करताना जेव्हा तेव्हा या जोडीच्या उभयान्वयी अव्ययांचा वापर करता येईल, आणि संयुक्त वाक्य करताना आणि या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करता येईल. उदाहरण पहा, राम पुस्तक वाचत होता, ताई आली. ही दोन केवल वाक्य दिलेली आहे. याचं एक केवल वाक्य करताना हा काय होते? राम पुस्तक वाचत असताना ताई आली. मिश्र वाक्य कसे होईल? जेव्हा राम पुस्तक वाचत होता तेव्हा ताई आली. आणि संयुक्त वाक्य कसे करता येईल? राम पुस्तक वाचत होता आणि ताई आली. पुढचा नियम पहा, एक क्रिया करून दुसरी क्रिया केल्यास त्याचे केवल वाक्य आपल्याला करायचे असेल तर कोण किंवा हुन या प्रत्ययाचा वापर करता येईल. मिश्र वाक्य करताना जेव्हा तेव्हा या जोडीच्या उभयान्वयी अव्ययांचा वापर करता येईल, आणि संयुक्त वाक्य करताना आणि किंवा व या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांचा वापर करता येईल. उदाहरण पहा, राम सकाळी उठतो अभ्यास करतो. ही दोन केवल वाक्य दिलेली आहे. याचं एक केवल वाक्य करायचं असेल तर पहा, राम सकाळी उठून अभ्यास करतो. याचंच मिश्र वाक्य कसं होईल? जेव्हा राम सकाळी उठतो तेव्हा अभ्यास करतो. संयुक्त वाक्य कसं होईल?
राम सकाळी उठतो आणि अभ्यास करतो. एका वाक्याच्या विरुद्ध कल्पना दुसऱ्या वाक्यात असेल म्हणजेच विरोधाभास असेल तर केवल वाक्य बनविताना उनही या प्रत्ययाचा वापर केला जातो. मिश्र वाक्य करताना जरी तरी या जोडीच्या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो आणि संयुक्त वाक्य बनविताना पण किंवा परंतु या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो. उदाहरण पहा, रामला घरी बोलाविले तो आला नाही. दोन केवल वाक्य या ठिकाणी दिलेली आहे. त्याचं एक केवल वाक्य करायचं असेल तर कसं होईल ते पहा. रामला घरी बोलावूनही तो आला नाही. त्याचं मिश्र वाक्य कसं होईल. जरी रामला घरी बोलाविले तरी तो आला नाही. आणि संयुक्त वाक्य कसं होईल. रामला घरी बोलाविले परंतु तो आला नाही. पुढचा नियम पहा. दुसरी कृती करण्यासाठी पहिली कृती आवश्यक असेल तर केवल वाक्य करताना वर या प्रत्ययाचा वापर केला जातो. मिश्र वाक्य बनविताना जर तर या जोडीच्या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो आणि संयुक्त वाक्य बनविताना आणि या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो. उदाहरण पहा, राम येईल आम्ही गावाला जाईल. या दोन केवल वाक्याचं एक केवल वाक्य कसं बनवता येईल. राम आल्यावर आम्ही गावाला जाईल. मिश्र वाक्य कसं होईल. जर राम येईल तर आम्ही गावाला जाईल. आणि संयुक्त वाक्य कसं होईल. राम येईल आणि आम्ही गावाला जाईल. वाक्यात कारण व परिणाम असेल तर केवल वाक्य बनविताना मुळे किंवा उन या प्रत्ययाचा वापर केला जातो. मिश्र वाक्य बनविताना कारण किंवा कारण की या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो. आणि संयुक्त वाक्य बनविताना आणि किंवा व या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो. उदाहरण पहा, रामने अभ्यास केला त्याचा प्रथम क्रमांक आला. दोन केवल वाक्य या ठिकाणी दिलेली आहे. त्याचं एक केवल वाक्य बनवायचं असेल तर ते कसं होईल ते पहा. रामने अभ्यास केल्यामुळे त्याचा प्रथम क्रमांक आला. मिश्र वाक्य कसं होईल. रामचा प्रथम क्रमांक आला कारण त्याने अभ्यास केला. आणि संयुक्त वाक्य कसं होईल ते पहा. रामने अभ्यास केला आणि त्याचा प्रथम क्रमांक आला. पहिल्या कृतीवर दुसरी कृती अवलंबून असेल आणि आपल्याला केवल वाक्य तयार करायचे असेल तर उन या प्रत्ययाचा आपल्याला उपयोग करावा लागतो. आणि संयुक्त वाक्य बनवायचे असेल तर आणि किंवा व या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लागेल. उदाहरण पहा, रामने पुस्तक घेतले घरी आला. ही दोन केवल वाक्य या ठिकाणी दिलेली आहे. याचं एक केवल वाक्य बनवायचं असेल तर ते कसं होईल ते पहा. राम पुस्तक घेऊन घरी आला. आणि याचं संयुक्त वाक्य कसं होईल. तर रामने पुस्तक घेतले आणि घरी आला. कृती व उद्देशवाचक वाक्य असेल तर क्रियापदाला केवल वाक्य बनविताना साठी
हा प्रत्यय जोडला जातो आणि मिश्र वाक्य बनविताना म्हणून या अव्ययाचा वापर केला जातो. उदाहरण आपण पाहूया, आम्ही सैन्यात जातो, आम्ही मेहनत करतो. त्याचं केवळ वाक्य कसं होईल? आम्ही सैन्यात जाण्यासाठी मेहनत करतो. आणि मिश्र वाक्य कसं होईल? आम्ही मेहनत करतो म्हणून सैन्यात जातो. अशा प्रकारे ही सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन किंवा अधिक वाक्यांचे रूपांतर केवळ मिश्र व संयुक्त अशा कोणत्याही वाक्यात करता येते हे आपण पाहिलं आहे. एका वाक्याचे दुसऱ्या वाक्यात रूपांतर करताना कोणता प्रत्यय वापरावा, कोणते गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय वापरावे किंवा कोणते प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय वापरावे याविषयी मराठी व्याकरणामध्ये कोणतेही नियम नाही. फक्त एक माहीत असलं पाहिजे म्हणून सांगतो, वाक्याचे रूपांतर करताना रचनेत बदल होत असला तरी वाक्याच्या अर्थात बदल होता कामा नये. वाक्य अर्थाच्या दृष्टीने सुसंगत असले पाहिजे. केवळ वाक्य, मिश्र वाक्य व संयुक्त वाक्य यांचे रूपांतर करता येण्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला सरावच करावा लागेल. धन्यवाद.